शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एक मागणी केलेली आहे. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय. खरं तर ही मागणी अशी होती की युतीमधून अजितदादा यांना बाहेर काढावं असं अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. ज्यांनी ही भावना त्या बैठकीत व्यक्त केली आहे ते सुदर्शन चौधरी आहेत माझ्यासोबत. काय सांगाल एकूणच तुम्ही, ही तुमची भावना असेल मात्र ही भावना तुम्ही व्यक्त केलेली आहे बैठकीत. खरं तर 4 दिवसापूर्वी शिरूर लोकसभेची आढावा आणि विश्लेषण बैठक राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष बाप्पा देशमुख यांच्या नेतृत्वात आणि आमदार राहुलदादा कुल, योगेश अण्णा टिळेकर हे सर्व त्या बैठकीत उपस्थित होते. याच्यामध्ये शिरूर लोकसभेमधले 6ही विधानसभा मतदारसंघाचे सर्व मंडळाचे अध्यक्ष, तालुक्याचे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, राज्याचे, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, काही बूथ प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मग त्या बैठकीमध्ये शिरूर लोकसभेला आपला पराभव काय झाला, त्याची काय कारणं आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मत काय, आणि मग त्या भावना त्या ठिकाणी आदरणीय सुभाष बाप्पू देशमुख यांनी कार्यकर्त्यांना विचारलं. त्यावेळी माझ्यासोबत 18-20 म्हणजे 25-30 लोकांनी भावना व्यक्त केल्या. त्यातल्या 18-20 लोकांनी भावना अशा व्यक्त केल्या की बाबा पुढे जर विधानसभेला आपल्याला महायुती म्हणून जायचं असेल तर ती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नको आहे. जर आपल्याला लढायचंच असेल तर आपली जी नैसर्गिक युती आहे शिवसेना भाजप त्या युतीसोबत आपण जा, अजितदादाला घेऊन जर सत्ता येणार असेल तर ती सत्ता नको आहे. अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही मागणी केलेली नाही, त्या भावना तुम्ही वरिष्ठापर्यंत कळवा, हेच या बैठकीत झालेलं. पण आपण पाहिलं तर जेव्हा अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळेस जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस शिवसेनेनं सुद्धा ही मागणी केली होती की अजित पवारांमुळे निधी मिळत नाही तर अजित पवारांसोबत म्हणजे जी काही कारणं शिवसेनेने दिलेली आहेत तर आता फक्त हेच कारण आहे. तुम्ही जसं म्हणता की निवडणुकांचं कारण आहे मात्र दुसरं काही कारण आहे. दुसरं म्हणजे अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे चंद्रकांतदादा त्यापूर्वी पालकमंत्री होते. मग आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांनी आपापल्या गावातले विकास कामांचे प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिले होते. पण मधल्या काळात अजितदादा महायुतीत आल्यानंतर पालकमंत्रीपद त्यांना पुण्याचं झाल्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की आमच्या बूथ लेवलच्या किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या मागण्यांचे विकास कामांचे प्रस्ताव दिले त्यातले समजा 10 रुपये दिले असतील तर समजा आता महायुती घटक केली तर आम्हाला त्या 30-40-3-4 रुपये तरी टक्के मिळाले पाहिजेत कामं विकास निधी. पण त्या पद्धतीचा अजितदादांकडून निधीचं वाटप त्या पद्धतीने झालं नाही. आमचे तालुका मंडळाचे दोन्ही मंडलाध्यक्ष शिरूर आणि हवेलीचे त्यांच्याकडे गेले होते की दादा आम्हाने अनेक लोकांचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे विकासाचे प्रस्ताव घेतले त्या पद्धतीने आम्हाला 30-40% निधी जो आपण शिरूर हवेली देणार त्यातले 30-40% रक्कम ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना द्या. पण अजितदादा म्हणले नाही ते तुमची मागणी तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींकडे कळवा, मी माझं रिपोर्टिंग मोदीजी आणि अमित जी शहा यांना कळवतो. त्यामुळे निधी वाटपात सुद्धा इथं गडबड झाली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे प्रस्ताव दिले होते ते प्रस्ताव फक्त कागदोपत्र झाले, तुटपुंजे 10% प्रमाणे निधी दादांनी दिला. जो साधारण 42-45 कोटी रुपये जिल्हा नियोजनचा निधी दादांनी शिरूर हवेली मतदारसंघामध्ये दिला आणि ज्या त्यांचे जे तालुका अध्यक्ष राष्ट्र त्यांना विचारून दिला, त्यांनी गावोगावांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारून जो फंड टाकला त्यातले 80% कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये तुतारीचं काम करत होते. म्हणजे पालकमंत्री अजितदादा फंड महायुतीचे लोक देतात त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांचे कार्यकर्ते तुतारीचं काम करतात. मग जर असंच पुढे होणार असेल तर मग कशाला राष्ट्रवादी काँग्रेस आपली पार्टी आपल्यासोबत नकोय. अशा पद्धतीचे आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना होती. आणि गेले 10 वर्ष झालं आम्ही या पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात काम करतोय, संघर्ष करतोय. आमच्या गुन्हे पण दाखल झालेले आहेत, अनेक आंदोलन केली, रास्ता रोको केले आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांची आज भावना अशा आहे की बाबा विधानसभेला अजितदादा आपल्यासोबत नको, दादांनी मुख्यमंत्री जाऊन आम्हाला त्याची अडचण नाही पण महायुती म्हणून आम्हाला कार्यकर्त्यांना वाटतं की अजितदादा आपल्यासोबत असेल तर आपल्याला खूप मोठा फटका बसेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मतदान मागायला दारोदार जायचो त्यावेळेस लोक जनभावना म्हणायची की राष्ट्रवादी नको म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारला महायुती युतीला आम्ही निवडून दिलं आणि आज तुम्ही त्यांना सोबत घेतलंय तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही असे अनेक नागरिकांनी आम्हाला तोंडावर सांगितलं. मग हीच परिस्थिती पुढे येऊ नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोबळा म्हणजे नैसर्गिक शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत यावं अशी भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तुम्ही भावना व्यक्त केली आहे मात्र आता शिंदे, एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा तुमच्या सोबत यावेत असं वाटतं? नाही, मी शिरूर लोकसभेपुरतं बोलू शकतो, तो राज्याचे आमचे शीर्ष नेतृत्व आहे त्या संदर्भात ते बोलतील, मला बोल
त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही. ऐकूनच तुम्ही जी काय भावना व्यक्त केलेली आहे, काय वाटतंय एकूणच, आता तुमचे तुम्ही ज्यांच्याकडे भावना व्यक्त केली ते वरिष्ठ लेवल पर्यंत या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवणार का, यावरती काही निर्णय होणार का? खरं तर ती बैठकच समन्वय बैठक होती. त्या बैठकीमध्ये आढावा विश्लेषण करून माजी सहकर्मंत्री बाप्पूंनी ते सगळे कार्यकर्त्यांचं म्हणणं लिहून घेतलेले आणि ते म्हणले की आम्ही पक्षश्रेष्ठींकडे आम्ही त्या भावना व्यक्त करू. खरं तर पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या पद्धतीने काम करत असतो. त्यामुळे पक्षाने जो निर्णय घेतला तर त्याचा आम्ही नाकारणार नाही आणि पक्ष आदेश म्हणून आम्ही पुढच्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर आमच्या भूमिका असतील. एकूणच आता तुम्ही शिरूर पुरतं जसं म्हटलं की शिरूर पुरतं मी बोलतोय, पक्षश्रेष्ठींनी इतरही लोकसभा मतदारसंघांमधला आढावा घ्यावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा असं वाटतं. खरं तर मी जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून 3-4 वर्ष काम केल्यानंतर सरचिटणीस होतो. महाराष्ट्रामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आता माझे मित्र आहेत आणि सगळ्यांची बऱ्यापैकी व्यक्तिगत कोण समोर येऊन बोलणार नाही, पण सगळेजणांना विचारलं तर त्यातले 100 पैकी 97 लोक म्हणतील की अजितदादा आपल्यासोबत नको आहेत. तर एकूणच आपण पाहिलं की अजित पवार महायुतीत नको ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. नेमकी ही भावना का व्यक्त करण्यात आली त्याचं स्पष्ट कारण सुद्धा त्यांनी दिलं. सोनाली भालेसिंग, पोलीस नामा न्यूज, पुणे.